कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार भरवण्यास बंदी केली असताना व तसे आदेश सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायतींना कळवले असताना जत कृषी उत्पन्न बाजार समितीनं मात्र माडगाळ येथील शेळी मेंढीचा आठवडा बाजार भरवला. याबाबतची माहिती उमदी पोलीस ठाण्यास कळताच पोलिसांनी बाजारासाठी जमलेला जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या गदारोळात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. राज्यात कोरोना रुग्णात वाढ होत आहे म्हणून राज्य शासनानं राज्यातील सर्व आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेशही जिल्हाधिकारीमार्फत सर्व ग्रामपंचायतींना कळवण्यात आले असताना शुक्रवारी माडगाळ येथील शेळी मेंढीचा बाजार जत मार्केट कमिटीकडून भरवण्यात आला. जत कृषी उत्पन्न बाजार समितीकडून बाजार भरवून एक प्रकारे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपलीच दाखवली आहे. माडगाळ येथील बाजार मोठा असल्यानं प्रचंड गर्दी झाली हे उमदी पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. प्रचंड गर्दी झाली असल्यानं पोलिसांचीही तारांबळ उडाली. गर्दी पांगवताना भयभीत झालेले शेतकरी आणि व्यापारी इकडे तिकडे पळू लागले. यामध्ये शेतकऱ्यांची जनावरे हरवली गेली, काहींचे पैसे हरवले गेले, काही जण धावपळीत पडून व काटेरी कुंपण ओलांडताना जखमी झाले आहेत.